अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्तगुरु हे मानव संस्कृतीचे आदिगुरु आहेत. कलियुगामध्ये त्रिमूर्ती दत्तगुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे अवतार मानले जातात. ब्रह्मा म्हणजे सृष्टीकर्ता, विष्णू म्हणजे पालनकर्ता आणि शिव म्हणजे संहारकर्ता असे मानले जाते. विष्णूंनी पृथ्वीवरील दुष्टकर्म, अधर्म आणि दुष्ट शक्तींच्या विनाशासाठी अनेक अवतार घेतले. तसेच जन्म आणि मृत्यूच्या चक्रांमधनं लोकांना मुक्त करण्यासाठी हे विष्णूंनी अवतार घेतलेले आहेत. एकूण विष्णूंनी 24 अवतार घेतले आहेत. हिंदू धर्माच्या कल्पनेनुसार 8वा अवतार म्हणजे श्री कृष्ण अवतार असे मानले जाते. पृथ्वीवर 2 प्रकारचे वर्ष आहेत, एक सौर वर्ष आणि दुसरे चांद्र वर्ष. आता हे सौर वर्ष आणि चांद्र वर्ष कसे उद्भवतात, तर पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य एका वर्षामध्ये 12 राशींमधन भ्रमण करतो. यासाठी 365 दिवस 5 तास 48 मिनिट व 47 सेकंद असा कालावधी लागतो. हा सौर वर्षाचा कालावधी आहे. सौर वर्ष मध्ये 12 सौर मास येत असतात आणि सौर मासाचा कालावधी हा किमान 29 दिवस 10 तास व 48 मिनिटापासनं कमाल 31 दिवस 10 तास व 48 मिनिटाचा असतो. परंतु हिंदू कॅलेंडर हे चंद्राच्या पृथ्वीच्या भ्रमणावर आधारित असते आणि हे चांद्र वर्ष 354 दिवसाचेच असते. हे सौर वर्षाच्या कालावधीच्या आधी लवकर संपते. हे 12 चांद्रमास किमान 29 दिवस 5 तास व 44 मिनिट ते कमाल 29 दिवस 19 तास व 36 मिनिट असा याचा कालावधी असतो. म्हणजेच सौर वर्षाच्या 11 दिवस आधी चांद्र वर्ष हे संपते. चांद्रमास हे शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होऊन अमावस्येपर्यंत संपते. हा जो 11 दिवसाचा कालावधी असतो चांद्रमासाचा, हा भरून काढण्यासाठी 3 वर्षांनी 33 दिवसांचा कालावधी होतो आणि असा 33 दिवसांचा कालावधी सूर्य आधारित सौर वर्षाशी जुळविण्यासाठी 1 महिना अधिक येत असतो. सूर्य हा प्रत्येक राशीमध्ये प्रत्येक महिन्यात एकदा जात असतो. म्हणजेच 12 महिन्यांमध्ये 12 राशींमध्ये हा भ्रमण करत असतो. आणि जेव्हा सूर्य राशी बदलतो त्याला संक्रांत असे म्हणतात. मेष राशीपासून तर मीन राशीपर्यंत 12 संक्रांती येत असतात व चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये 1-1 संक्रांत असते. 33 महिन्यांच्या नंतर असा एक महिना येतो त्यात संक्रांतच नसते. तेव्हा आधीच्या महिन्याच्या अमावस्येला किंवा पुढील महिन्याच्या प्रतिपदेला संक्रांत येत असते. अशा संक्रांत नसलेल्या महिन्याला अधिक मास असे म्हटले जाते. अधिक महिन्याला पुढील महिन्याचे नाव दिले जाते. सहसा मार्गशीर्ष व पौष आणि माघ या 3 महिन्यांमध्ये अधिक मास येत नसतो. यालाच मलमास किंवा धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. सूर्य हा संक्रांत नसलेल्या या चांद्रमासात वातावरण फार गढूळ असते, मलिन असते, म्हणूनच याला मलमास असे नाव पडले असावे. या मासात पुण्यकृत्य केल्याने आरोग्य, मानसिक समाधान टिकून राहते अशी भावना आहे. म्हणूनच व्रत, उपासना, जप, तप,
ध्यानधारणा हे सगळे नियम बहुतेक शास्त्रांनी लावून दिले असावे. इसवी सन 2020 हे वर्ष अनेक अर्थाने अद्भुत मानले आहे. याचं कारण एका वर्षामध्येच लीप इयर व अधिक मास आलेला आहे व मराठी महिन्याप्रमाणे अश्विन महिना अधिक आल्यामुळे यंदाचा चातुर्मास हा 5 महिन्याच्या कालावधीचा आहे. चातुर्मास हा आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत मानला जातो. परिणामी सर्वपित्री अमावस्या ते घटस्थापना यामध्ये 1 महिन्याचे अंतर आलेले आहे. यंदाचा अधिक महिना हा अत्यंत शुभ मानले गेलेला आहे, कारण हा 2 अश्विन मास असलेला दुर्मिळ योग जवळजवळ 160 वर्षांनी आलेला आहे. म्हणजेच गेल्या शतकामध्ये 1860 मध्ये असा योग आला होता आणि त्यानंतर या वर्षी हा योग पुन्हा आलेला आहे. पुन्हा 160 वर्षांनी हा योग आलेला आहे व या वर्षीचा अधिक मास हा 18 सप्टेंबरला चालू झाला आणि 16 ऑक्टोबर पर्यंत हा अधिक मास आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दानाचे फार महत्त्व सांगितलेले आहे. रामायण व महाभारताच्या काळापासूनच दानाचे विशेष महत्त्व आहे. तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे, भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे हे संस्कार हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासूनच आलेले आहेत. कलियुगामध्ये मानवी देह प्राप्त होणे हा एक विशेष गुणधर्म मानला जातो किंवा विशेष गोष्ट मानली जाते. आता मानवी देह मिळालेल्याला मात्र अनेक दुःख संकटे आणि व्यथा ह्या प्राप्त होत असतातच. अशा वेळी भौतिक शरीर व मनाला शांती सुख व समाधान प्राप्तीसाठी मानव देह अनेक मार्गांचे अवलंबन करत असतो व भौतिक आणि अशाश्वत सुखांच्या मागे लागल्यामुळे इंद्रियांवरील ताबा हा कमी होत असतो व आत्मिक आनंद व आत्म्याचे समाधान हा गमावून बसतो. शाश्वत आनंद व आत्म्याचे समाधान प्राप्त करण्याकरिता शास्त्रामध्ये अनेक साधे व सरळ सोपे उपाय दिलेले आहेत. तसेच अधिक मासाचे पण धार्मिक आणि आध्यात्मिक असे महत्त्व शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. अधिक महिन्यात सतत नामस्मरण केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते व यज्ञ हवन व्रत वैकल्य व ध्यानधारणा करण्यास पण शास्त्रामध्ये नमूद केलेले आहे. अधिक मासाची अधिष्ठाता ही भगवान विष्णू ही आहे. म्हणून अधिक मासामध्ये विष्णूचा एक मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा अक्षय मंत्र म्हणावा असे पण शास्त्रामध्ये नमूद केलेले आहे. कमीत कमी 1 माळ जपावी जास्तीत जास्त आपल्या इच्छेप्रमाणे करू शकतो. विष्णू सहस्त्रनाम पुरुष सुप्त स्त्री सुप्त हरिवंश पुराण व गुरूंनी दिलेल्या प्रदत्त मंत्राचा नियमित जप करावा असेही लिहिलेले आहे. श्री भगवत कथा, श्री राम कथा व श्री कृष्ण कथा यापैकी काहीही कथन करावे अथवा श्रवण करावे असेही महत्त्व सांगितलेले आहे. ह्यापैकी कोणतेही पुण्यकृत्य जर आपण अधिक मासामध्ये केले तर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हिंदू धर्मामध्ये मुलगी व जावई याला लक्ष्मीनारायणाचा जोडा असे मानले गेलेले आहे. म्हणूनच
जावयाला 33 किंवा 33 च्या पटीने तुपात तळलेले अनरसे देण्याची प्रथा आहे, किंवा बत्तासे, मैसूर पाक असे सच्छिद्र किंवा जाळीदार पदार्थाचे दान देण्यात येते. एका चांदीच्या किंवा तांब्याच्या तांबणामध्ये अनरसे किंवा सच्छिद्र पदार्थ ठेवून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा दिवा निरंजन ठेवून व लावून जावयाला देतात. कुणी नारळ, सुपाऱ्या, फळे यासारखे दान पण देतात. हे सर्व आपल्याला 33 किंवा 33 पटीमध्ये द्यायचे असते, कारण 33 काय विशेष आहे हे मी तुम्हाला आधी सांगितलेलेच आहे. कोणी पूर्णाचे दिंड करून दान करतात, कोणी गाईला पूर्णाचा घास भरवतात, तर पक्ष्यांना पाणी देतात किंवा पक्ष्यांना दाणा देतात. व तिथीनुसार पण काही दान करायचे असे शास्त्रात नमूद केलेले आहे. उदाहरणार्थ, प्रतिपदेला तूप व चांदी, द्वितीयेला सोने व कास्य, तृतीयेला चणे व चण्याची डाळ, चतुर्थीला खारी, पंचमीला गुळ व षष्ठीला अष्टगंध, सप्तमीला रक्तचंदन गोड पदार्थ किंवा रंग, अष्टमीला रक्तचंदन कापूर किंवा केवडा, नवमीला केशर, दशमीला कस्तुरी, एकादशीला गोरेचन, द्वादशीला शंख, त्रयोदशीला घंटी, चतुर्दशीला मोती किंवा मोत्याची माळ व पौर्णिमेला माणे व इतर रत्न असे दान शास्त्रामध्ये तिथीनुसार नमूद केलेले आहे. आत्ता सांगितलेल्या सर्व गोष्टींपैकी जी पण गोष्ट करायची असेल त्यातील कोणतीही गोष्ट आपल्याला बळजबरीने करायची नाही आहे. विश्वासाने, श्रद्धेने आपल्याला जसे जमेल तसेच करायचे आहे. एक आपल्याला लक्षात घ्यायचं की हे जे दान आहे हे प्रत्यक्ष भगवंताच्या चरणी अर्पण होणार आहे. अधिक मास महात्म्य अशी पोथी पण मिळते. बरेच जण या मासामध्ये रोज या पोथीचे वाचन पण करतात. ही पोथी रोज वाचली तरी चालते, जर नसेल जमत तर निदान महिन्यातनं एकदा तरी या पोथीचे वाचन करावे. देवाजवळ यथाशक्ती यथाज्ञानेनं पूजा करून वाचली तरी चालते. उगीच फापट पसारा वाढून न घेता मुख्य विधी श्रद्धेने आणि भक्तीने करावा. अधिक मासामध्ये 33 पदरी तेलवात देवाजवळ लावायची प्रथा आहे. देवाजवळ जमल्यास अखंड दिवा तेवत ठेवावा. 5, 7, 9, 11 अशा अंकात बनलेली मंजुळवात तुपात भिजवून देवाजवळ पण लावतात. एक निरंजन किंवा 2 निरंजन सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या सोयीप्रमाणे हे करावे. अधिक मास महात्म्य वाचत असाल तर तुपाची निरंजन लावून नक्की वाचावे. हे वाचल्याने भगवान विष्णू किंवा पुरुषोत्तम प्रसन्न होऊन भक्तांचे कल्याण करतात असे शास्त्र वचन आहे. या पोथीमध्ये असेही वर्णन केलेले आहे, हे सकल सुख समृद्धीचे साधन, महिनाभर आचरिता साचे अक्षय पुण्य लाभ होत असे. जे जे पदार्थ खाऊ आपण ते ते करावे श्री कृष्णार्पण. सदोदित असावे शुद्ध मन, विकल्प कधीही नसावा. इतर व्रते देती एक एक फळ, पुरुषोत्तम व्रत देते फळे सकळ. पांडवांनी पण वनवासात असताना श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे हे पुरुषोत्तम मासाचे व्रत केले होते. श्री नारायणाने नारदांना व सुताने सर्व ऋषी मुनींना हे वर्णन केलेले आहे. भक्तांच्या कल्याणासाठी मिलिंद माधव भक्तकवी यांनी 1898 मध्ये कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला गुरुवारी अधिक मास महात्म्य आणि पुरुषोत्तम व्रतकथा हे ओवीबद्ध केलेले आहे. या अधिक मासाचा
आपण सर्वांनी लाभ घ्यावा व मनोभावे श्रद्धेने या मासामध्ये नामस्मरण व्रत वैकल्य उपासना करावी। ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम शांति शांति शांति। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अशी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओला।